तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड सिक्स यत्ता सहावीचा चॅप्टर नंबर ट्वेल्व पर्संटेज म्हणजे शेकडेवारी हा चॅप्टर आज आपण शिकणार आहोत त्यामध्ये पहा सुरुवातीला पर्संटेज इन द फॉर्म ऑफ अ फ्रॅक्शन शेकडेवारीची माहिती ही अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीनं लिहायची आहे ते अगोदर आपण पाहूयात पहा एक्झाम्पल दिलेला आहे फिफ्टी पर्सेंट म्हणजे शेकडा पन्नास तर आता आपण फिफ्टी पर्सेंट म्हणजेच पा किती असणार आहेत शंभरपैकी शेकडा म्हणजे शंभर पर्सेंटेज म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर शंभर भागापैकी पन्नासावा भाग शंभरापैकी पन्नास पा आता यांचा जर आपण भागाकार केला पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर तर आपल्याला वन अपॉन टू हा फ्रॅक्शन आपल्याला मिळेल म्हणजेच फिफ्टी पर्सेंटचा फिफ्टी पर्सेंट याचं कन्वर्ट आपण फ्रॅक्शनमध्ये केलं वन अपॉन टू त्याच पद्धतीनं पहा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजेच शंभरापैकी किती असणार आहेत ट्वेंटी फाईव्ह असणार आहे, आहे. पुन्हा यांचा आपण भागाकर करूयात पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजेच वन अपॉन फोर पहा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट याचं कन्व्हर्ट पुन्हा आपण फ्रॅक्शनमध्ये केलेला आहे वन अपॉन फोर हा फ्रॅक्शन आपल्याला मिळालेला आहे थर्ड एक्झाम्पल थर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे शंभरापैकी शंभरपैकी थर्टी फाईव्ह शंभरपैकी थर्टी फाईव्ह पहा आता थर्टी फायू अपॉन हंड्रेड यांचा आपण भागाकार करूयात पहा पाचने दोन्ही संख्यांना भाग जातो पाच दोन्ही दहा पाच झिरो झिरो पाच सत्तर पस्तीस म्हणजेच आपल्याला फ्रॅक्शन मिळेल सेवन अपॉन ट्वेल सेवन अपॉन ट्वेंटी पहा थर्टी फाईव्ह पर्सेंटचा फ्रॅक्शन आपल्याला मिळाला सेवन हंड्रेड सेवन अपॉन ट्वेंटी सेवन अपॉन ट्वेंटी पहा आता ह्या पॉईंटमध्ये आपण काय केलेलं आहे पर्सेंटचं कन्व्हर्ट कशात केलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे आता पुढच्या पॉईंटमध्ये पहा अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ अ पर्सेंटेज अपूर्णांकाची माहिती अपूर्णांकात दिलेली माहिती ही आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलेली आहे तर पहा आता फर्स्ट एक्झाम्पल थ्री अपॉन फोर थ्री अपॉन फोर आता पर्सेंटेजमध्ये त्याचं कन्वर्ट करायचं आहे म्हणजेच डिनॉमिनेटरच्या ठिकाणी किती यायला हवेत हंड्रेड यायला हवेत पा म्हणजेच आता थ्री अपॉन फोर फोरला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला हंड्रेड मिळतील तर ट्वेंटी फाईव्ह पा पंचवीस चोक शंभर पंचवीस चोक शंभर आता डिनोमिनेटरच्या ठिकाणी ट्वेंटी फाईव्हने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजेच वरतीसुद्धा आपल्याला ट्वेंटी फाईवने मल्टिप्लाय करावं लागेल पंचवीस तरी पंच्याहत्तर पा आपल्याला पर्सेंटेज मिळाले सेवंटी फाईव्ह आपण हंड्रेड आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा सेवन्टी फायू पर्सेंट सेवन्टी फाईव पर्सेंट त्याच पद्धतीनं पहा सेकंड एक्झाम्पल यामध्ये आता टू अपॉन फायू फायू ह्या डिनोमिनेटरला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर हंड्रेड येतील ते आपल्याला शोधायचं आहे विसापंचे शंभर पहा आपण या ठिकाणी ट्वेंटीने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणून वरतीसुद्धा आपण ट्वेंटीनेच मल्टिप्लाय करणार आहोत वीस गुणिले पाच वीस आपणचे शंभर आणि वीस गुणिले दोन किती चाळीस तर पा पर्सेंट किती येतील फोर्टी पर्सेंट पा टू अपॉन फाईव्ह ह्या अपूर्णांकाचं ह्या फ्रॅक्शनचं आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं किती मिळालेले आहेत आपल्याला फोर्टी पर्सेंट त्याच पद्धतीनं थ्री अपॉइंट फोर ह्या फ्रॅक्शनचं आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं आपल्याला मिळालेलं आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट तर ह्या पद्धतीनं पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्सेंटेजचं कन्वर्ट फ्रॅक्शनमध्ये करता आलं पाहिजे त्याच पद्धतीनं फ्रॅक्शनचं कन्वर्ट हे सुद्धा आपल्याला पर्सेंटेजमध्ये करता आलं पाहिजे तर ह्या पद्धतीनं आपण आज हे दोन्ही पॉईंट शिकलेलो आहोत